हॅलो, पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर. द लाईफ ऑफ ट्रॅव्हल्स. आता आपण आम्ही मुंबईला पण मुंबईवर आलो. नाला सोपर आहे पालघरमध्ये, दादाकडे राहायला आहे. सो आता चालू आहे आपण चर्चगेटला. चर्चगेटला तिकडे मरीन लाईन्स वगैरे, ताजमहल वगैरे सगळं एक्सप्लेन करूया. सो इकडे जातो, आता लोकल ट्रेन पकडूया तिथून नाला सोपर आहे. नशीब माझे दोन्ही डोस कम्प्लीट झाले आहेत. सो फिरायला भेटत आहे मुंबईला. जाऊया माझ्या आजचे म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा जरूरी. तर बघा, पाहत बसा. पोहोचलंय बसायला लोकलला. सो लोकल पोहोचलोय आपण. आता नात जातोय गिरगाव चौपाटीला. पहिला गिरगाव चौपाटी नंतर जाऊया मरीन लाईन्स. गिरगाव चौपाटी तिथे गणपतीचं विसर्जन होतं मोठ्या मेटर आलं बघ राजा वगैरे. सर तिथे आपण जातो आता फिरायला. आता फायनली आपण पोहोचलोय गिरगाव चौपाटीला, जिथे म्हणजे गिरगाव चौपाटीमध्ये सर्व मोठ्या मोठ्या गणपतींचं विसर्जन होतं. सर म्हटलं लालबागचा राजा किंवा गणेश गल्लीला गणेश गल्लीचा राजा वगैरे. सर मोठ्या मोठ्या गणपतीच्या मूर्त्या असं मुंबईमध्ये सर्व मूर्त्यांचे विसर्जन इथे होते ह्या ठिकाणी, म्हणजे ह्या चौपाटीवर, गिरगाव चौपाटीवर. मरीन लाईन्सचा स्टार्टिंग किंवा एंड पॉईंट कुठलाही म्हणा तुम्ही, त्या बाजूला म्हणजे इकडून तुम्ही आलात तर राईट साईडला तुम्हाला हे पडेल गिरगाव चौपाटी. गर्दी नाही एवढी आहे कारण की कोरोना तरी पण नाही आहे थोडीफार. सर आपण जा बीचवर पूर्ण इकडे बीच. छोटासा छोटीशी चौपाटी, एवढी पण मोठी नाही की. नंतर आता पोचलो आहे आपण मरीन लाईन्सला. माझा फेवरेट स्पॉट आहे म्हटलं मुंबईमधला. माझा फेवरेट स्पॉट म्हणजे मरीन लाईन्स. आणि आपण आता सनसेटच्या टायमाला आलो आहे. सो थोडा फिरूया इथे, मजा करूया. तुम्ही पाहत असेल माझ्या व्हिडिओ. चालतोय बाकी तिकडे बरी लाईन. आणि तुम्हाला अजून एक बाप चांगली गोष्ट सांगतो मी, त्या ह्या मरीन लाईन्स लागूनच ना वानखेडे स्टेडियम आहे. तुम्हाला माहीत असतं सगळ्यांना, माहिती असेल वानखेडे स्टेडियम. तुम्हाला माहीत नसेल असं थोडंच माहीत असेल, मोठी स्टेडियम सगळ्यांना माहीत असेल. तो त्या वानखेडे स्टेडियममध्ये मी त्यांना असे किंवा आय पी एलचे मॅचेस केले जातात. ते स्टेडियम तुम्ही इकडे पण इकडून दिसत नाही. तर आपण लोकांनी तिकडून पूर्ण चर्चगेटला गेलो असेल तर दिसलं असेल. तर जेवढं दाखवतो तेवढं मी तेवढं बाकीकडे दाखवतो. पण आता आपण मरीनलाच एन्जॉय करूया. तिकडे फिरताना मास्क नेसेसरी आहे. मास्क पाहिजे त्याशिवाय एंट्री मिळते, एंट्री भेटेल. तर तुम्ही जर पकडलं तरी वेगवेगळ्या आता दंड बसेल. किती रुपये फाईन काय तुम्हाला माहिती आहे? पण तुम्हाला फाईन नक्की बसेल. अजून एंड पॉईंट खूप लांब आहे. मला इकडून जायचं असते दलाल स्ट्रीटला, मुंबईची दलाल स्ट्रीट शेअर मार्केट. तुला सगळ्यांना फायदा असेल तिकडे जा. आता आपण वानखेडे स्टेडियमच्या डबा जवळ पोचलो आहे. मरीन लाईन्सला आल्यावर म्हटलं पहिला फोटोशूट तर पाहिजे, त्याशिवाय कोणाला मजा येतच नाही. फोटोशूट करतायत तुम्ही व्हिडिओ बघताय ना जरा. आपण चालू आहे मरीन लाईन्स, चालतो मी फिरतो इकडून. व्हिडिओ पाहत कसा झाला पण जरा मी व्हिडिओ पाहतो इकडे असणार. जरा चॅनल सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा, काही करा जरा. आणि थोडंफार भलं करा व्हिडिओ नवीन नवीन चालत जाणार. खूप चांगला दिसले व्हिडिओ घेऊन येईन. लॉबच व्हिडिओ असेल काय कधी कधी. हां आता मुंबईला आलो आहे तर ह्याच्या व्हिडिओ असतील. फूड ब्लॉगचा व्हिडिओ तर नसेल पण व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे करेल. सो तेही तुम्ही एन्जॉय करा. आणि चॅनल सबस्क्राईब करा जरा, आवाजला सपोर्ट करा. भरून जरा प्रेम द्या.
पूर्ण मुंबई तो सुरू झालं आहे पण जेवढे पॉसिबल होईल तेवढे मी करा मुंबई फिरवे. सो आ धुका जरा कॅमेरा पकडून आणखी सेकंड तुला तर लाईटचा फोन मुंबई हाईकोर्ट पासून मोठी बिल्डिंग आहे त्या बाजूला तिकडून मुंबई हायकोर्टची तिकडे जास्त आलो नव्हतो पहिल्यांदाच आलो आहे. हायकोर्ट वगैरे पहिल्यांदाच बघितलं ह्या बाजूला इकडे तर आपण सर्व जातोय त्या बाजूला तिकडे चर्चगेट राहिला आणि आता आपण चर्चगेटच्या बरोबर अपोजिट साईडला जातो तिकडे दला स्ट्रीट आपलं मंत्रालय वगैरे आहे तिकडे त्या बाजूला आता आपण जातो. मजा येते फिरायला अशी मुंबई एक्सप्लोर करायला खूप नवीन नवीन त्याच्या आकर्षक अशी बिल्डिंग पाहायला भेटतात इथे ते खूप चांगला नजर आहे पाहायला भेटत आहे सर. इकडं पावसाळ्यात सेंट्रल बँक आपल्या आपल्या बरोबर अपोजिट साईडला सेंट्रल बँक आहे. फायनली आपण आलो मुंबई दरा BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई दलाल स्ट्रीट तून शेअरची सगळी आदला बदल केली जाते शेअर जस्ट प्राईस वगैरे सगळं इथे जे काही घडतं ना त्या ऑफिसला घडतं. जर शेअर मार्केट तुम्ही करत असाल तर नक्की माहीत असेल कारण शेअर मार्केट बहुतेक जणांना माहीत असेल कारण की त्याच्यामध्ये एक वेब सिरीज पण आली स्कॅम 1992 प्रत्यक्षात पहिल्यांदा इथे बघायला आलं. दलाल स्ट्रीटला तिथे सगळ्यांची म्हणजे एकच असं सगळ्या शेअर्सबद्दल की कोणत्या शेअर्स किती इन्व्हेस्ट करायचे काय किती इन्व्हेस्ट कोणत्या शेअरमध्ये किती क्वांटिटीमध्ये इन्व्हेस्ट करायचे सगळी त्याची चर्चा सुरू आहे इकडे सध्या. थोडं खाणे काहीतरी ऐकायला भेटतं आहे शेअर्सबद्दल काय तो आणि हे मॅच झालं पाहिजे आता रस्ता क्रॉस करूया आणि आता जाऊया आपण गेटवे ऑफ इंडियाला. सनसेट झाला आहे मस्त वाटतं इकडे फिरायला आता सनसेटमध्ये एकदम चांगलं वातावरण जास्त क्रॉस करू आपण जाऊया.
आता आपण ना पोचलोय ना, कॅमेरा असं खाली करून आहे की आता आपण पोचलोय गेटवे ऑफ इंडिया. हां ग्रेट गेटवे ऑफ इंडिया आपण आता पोचलोय. हां शुअर आठवली काय आपण हाय सगळे काय बोला इकडे गाडी म्हणून ते कोठे करणार पर्यटकांपेक्षा जास्त इथे फोटोग्राफर जास्त वाटतं मला. हां आणि राईट साईडला काय माहिती आहे, ताज हॉटेल 26/11 तुम्हाला अटॅक माहिती असेल ज्या हॉटेलवर झाला होता त्या. आपण आता हा ताज हॉटेल सर रतन टाटांचं हॉटेल आहे. सनसेटला कसं भारी वाटेल असेल एकदम खतरनाक असं. त्या बाजूला ताज हॉटेल काहीच हॉटेल असेल ताज हॉटेल कॉफी महाग आहे का खूप महाग. अजून एका ठिकाणी जायचं आहे आपल्याला, त्या ठिकाणी सांगू तुम्हाला नेमकं काय सी एस एम छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन. खूप सारे फील्ड्स वगैरे वगैरे कुठे सगळे पाहिले कुठं तरी असेल पण ह्या गेटवे भरपूर अशा मूवींमध्ये सीन घेतला जातो हॉटेल आणि गेट ऑफ इंडियाचा. हा मास्कला काय झालं सर खाली येतो ना कंटाळा आहे मास्क परत खूप कंटाळा. या साईडला इकडे बोट आहे तिकडे तुम्हाला एलिफंटा एलिफंटाची केव्ह आहे तिकडे घेऊन जाते तिकडे सुद्धा पार आपल्याला पूर्ण ब्लॉक करायला म्हटलं तर जेव्हा लाईट्स ऑन होतील ना तेव्हा हा नजारा खूप चांगला वाटेल त्याला. आपला खूप उशीर झाला असं खेळायला. तिकडे चाललो आहे आता संध्याकाळ पण झाले जास्त टाईम पण होईल आपल्या ट्रेनचा तो पटकन व्हिडिओ करूया सी एस एम टीला आणि निघूया घरी जायला. कॅमेरा स्टडी जाणं मुश्किल आहे सर त्यामुळे थोडा व्हिडिओ वगैरे असा क्लिअर कॅच करता येत नाही कारण की चालतो जेव्हा चालणं थांबेल तेव्हा एकदम क्लिअर कॅच होईल. मुंबई महानगरपालिका तो मुंबई महानगरपालिकेचं ऑफिस आहे हे चर्च सी एस एम टी स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. स्टेशन बघितलं पण आता आतून स्टेशन बघूया म्हणजे तिकीट काढा जाऊ आधी तिकीटला पण गर्दी आहे खूप तिकडचं सेल तर सीन दाखवत आहे तिकीट काढायचं जास्त झालं आपले खूप म्हणजे खूप गर्दी आहे तिकीट आहे.
भेटले आपल्याला आता सीएसएम जे होते नालासोपर आपण पोहोचलो नालासोपर यायला आणि आत्ता व्हिडिओ मला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया लवकर पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय सी यू.